पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने गुंठ्याला 135 रुपये मदत जाहीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमीच्या कामावर जावं असा सल्ला त्यांनी दिलाय। सरकारी नोकरांना महागाई भत्ता वाढवून द्यायला पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांवरचा अन्याय सरकारला महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय। पूरग्रस्तांना गुंठ्याला 135 रुपये प्रमाणच नुकसान भरपाई मिळणार हे 2 महिने आधीच मी सांगितलेलं होतं। त्यावेळचा शासन निर्णय सुद्धा पुराव्यानिशी दाखवलेला होता। सरकारकडे जर पैसा नसेल तर मंत्र्यांनी रोजगार हमीच्या कामावर जावं, पण शेतकऱ्याला अशा प्रकारे फसवला तर आम्ही अजिबात सहन करणार नाही। सरकारकडे पैसा नाही तर मग सरकारी नोकरांना महागाई भत्ता द्यायला पैसा कुठला येतो? आणि तोही एक रकमी शेतकऱ्यांना देतानाच तुम्हाला तिजोरी रिकामी आठवते, याची किंमत महाविकास आघाडी सरकारला निश्चितच चुकती करावी लागेल।